जस तुम्ही तांदूळ कुकरात घालता, झाकण बंद करता आणि कशावर ठेवता, अग्नीवर ठेवता, गॅसवर ठेवता, चुलीवर ठेवता, हे ठेवल्याच्या नंतर काय होतात ते तांदूळ गदगद गदगद शिजतात ना, डाळ असेल तांदूळ असेल ते जसे गदगद गद शिजतात, शास्त्रकार वर्णन करतात तो जीव आईच्या गर्भामध्ये जसे तांदूळ शिजतात तसाच तो शिजत असतो, गदगद गदगद शिजत परिपक्व होत असतो, 9 महिन्यापर्यंत परिपक्व होतो। प्रत्येक महिन्याचं वर्णन करायला लागतात, पहिल्या महिन्यामध्ये काय होतं, दुसऱ्या महिन्यामध्ये काय होतं, तिसऱ्या महिन्यामध्ये काय होतं, चौथ्या महिन्यामध्ये काय होतं, पाचव्या महिन्यामध्ये काय होतं, कसा नेमका परिपक्व होतो याचं वर्णन करतात। कारण परिपक्व होण्याकरता अग्नीची जरूरत असते आणि आईच्या गर्भाचं वर्णन करतात। इथे एवढी भयंकर अग्नी असते, गर्भवती आई असेल ना, गर्भवती आई असेल आणि तिने जर एखादी लोखंडाची वस्तू गिळली असेल तर सांगतात त्या लोखंडाचं पाणी पाणी होत असतं, तेव्हा आईच्या गर्भामध्ये एवढी अग्नी प्रज्वलित असते, एवढी तप्त असते की त्या अग्नी लोखंडाचं पाणी करू शकते, एवढी तप्त अग्नी असते गर्भामध्ये। हा जीव त्या गर्भामध्ये असा परिपक्व होतो, सांगतात 5 दिवसांमध्ये आईच्या गर्भामध्ये ते जीव बोरा एवढा होतो, ऐका हो ऐका, बोरा एवढा, तोच जीव 15 दिवसांमध्ये अंड्या एवढा होतो, अंड कोंबडीचं अंड जे काळं असत नाही का, हा काळं असत, काळं किंवा पांढर, कारण काळं याच्यामुळे कडकनाथ आता सगळ्यांना माहिती आहे, त्या अंड्या एवढा तो जीव 15 दिवसामध्ये होतो। नंतर 1 महिन्यामध्ये त्याला शीर येत असतं, पहिल्यांदा जीवाला शीर येतं, डोकं येतं, डोक्यापासून उत्पत्ती व्हायला लागते, पहिल्या महिन्यामध्ये शीर येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये हात पाय हे येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये तो स्त्री आहे पुरुष आहे हे नमक लक्षामध्ये येतं, चौथ्या महिन्यामध्ये त्या जीवाला सप्तधातू चिटकत असतात, सप्तधातू, 5व्या महिन्यामध्ये त्या जीवाला जठराग्नी निर्माण होते आणि भूक लागायला सुरुवात होते, जीवाला भूक लागते ना, मग ते आईला विचारत असतात ग बारुदाई येणार क्या खाओगी मैया, हा मिट्टी खाओगी, हा राख खाओगी, क्या खाओगी बता, विचारतात ना, तिला झुल्यावर बसवतात मातेला, खातात भिताड कोरू कोरू खातात, ते जीव जन्माला आलं की ते भिताड कोरत, त्याच्या अगोदरी कोळसे कोळसे पण खातात, खातात ओ खातात, बरस का खातात, आई नाही खात, ते जीव त्या आईला अशी बुद्धी निर्माण करून देतो, अग्नी प्रज्वलित होतो, जठराग्नी एका शरीरामध्ये 2-2 जठराग्नी निर्माण होतात ना, मग त्या आईला एवढी भयंकर भूक लागते काही खायला लागते, जेव्हा तिच्या ध्यानात येईल भूक लागेल जे हातात येईल ते खायला सुरुवात करते नाही का, काही का, कारण त्या जीवाला 5व्या महिन्यामध्ये भूक लागायला सुरुवात होते, गर्भवती आईला सांगतात की आता ही सरकारही अन्नधान्य पुरवतो, पुरवतो ना का, त्या जीवाला भूक लागते, त्या आईनं हे खावं, तू परिपक्व व्हावा, त्याची ही सरकारही अन्नधान्य पुरवतो। 6व्या महिन्यामध्ये त्याला ह्या पापण्या आहेत ना, पापण्या जन्माला येतात, हे पापण्या निर्माण होतात त्या शरीरावर। 7व्या महिन्यामध्ये त्याच जीवाला आत्ता मात्र जी रजोगुणापासून निर्माण झालेली बुद्धी आहे ती बुद्धी त्या जीवाला येते आणि त्या जीवाला आत्ता शास्त्रकार नवीन नामकरण देतात, काय आता तो जीव नाही, त्या जीवाला नाव आहे ऋषयः क्रांतद्रष्टारः, असं नाव दिला, तो जीव नाही राहत तर तो ऋषयः क्रांतद्रष्टारः, त्याला मागच्या जन्माचं या जन्माचं आणि पुढच्या जन्माचं 3 जन्माचं त्याला त्या गर्भामध्ये कळायला लागतं, रजोगुणापासून बुद्धी निर्माण होते आणि ती बुद्धी
सगळं कळायला लागतं की मी मागं काय केलं, आता काय करणार आहे आणि पुढं काय करणार आहे, सगळं 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 त्याला आठवायला लागतं. तो या कुशीतून या कुशीमध्ये, या कुशीतून या कुशीमध्ये, सातव्या महिन्यामध्ये होतो ना इकडे तिकडे. आई म्हणते ओ किती खेळ आहे पोटामध्ये, अगदी खेळ ना. त्याला त्रास व्हायला लागला गर्भामध्ये, जे सगळं आठवायला लागलं. आता मी ते पाप केलं होतं, त्याचं फळ या जन्मात मला काय भोगायला येणार हे त्याला कळायला लागतं, डोळ्यासमोर दिसायला लागतं. एवढंच नाही, एवढं दुःख असतं म्हणतात आईच्या त्या पिशव्या असतात, मूत्राशयाच्या घाणीच्या सगळ्या पिशव्या त्याच्या आजूबाजूला असतात म्हणतात. आणि ती सगळी दुर्गंध ती त्याला सगळी सहन करावी लागते. गर्भामध्ये त्याला किडे कीटक असे जंतू खात असतात, तोडू तोडू खातात म्हणतात. घातले रे कर्म पिंडकाचा सांगा, घातले रे कर्म पिंडकाचा सांगा. रव रव दुर्गंधारे अमंगल तिचा बांधा, रव रव दुर्गंधारे अमंगल तिचा बांधा. सोहम जो जो रे बाळा, वरी चर्म घातले रे किरमिक कुरमिक कीटकांचा सांदा. आपल्या शरीरामध्ये असे किडे कीटक असतात हे मदालसा वर्णन करायला लागलेली आहे. वरी चर्म हे कातड वरून घातलेलं आहे. वरी चर्म घातले रे कुरमिक कीटकांचा सांदा. आत्मा तर कीटक कीटक भरलेले आहेत, त्या जीवाला कुच्च तोडून खात असतात म्हणतात. ते जीव 7-9 महिन्यापर्यंत परिपक्व होत असतो, तडफडत असतो, दुःख भोगत असतो. आठव्या महिन्यामध्ये, मग 9व्या महिन्यामध्ये सांगतात ती बुद्धी 7व्या महिन्यामध्ये जी जन्माला आलेली असते ती एवढी परेशान करत असते. आणि त्या परेशानीनं तो जीव देवाला विनंती करतो, देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे, एकदा या दुःखातून वेगळं कर. देव जन्माला घालतात, पहिल्यांदा शिंक येते आणि त्याला जी रजोगुणापासून जन्माला आलेली बुद्धी आहे ना ती बुद्धी नष्ट होते. शिंक आली रे आली, कारण जन्माला आल्या आल्या पहिली कृती जर जीवाकडून घडत असेल तर ती म्हणतात त्याला शिंक येते.